बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर टरबूज आंदोलन करण्यात आलं. जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करा, त्याऐवजी लोकप्रतिनिधींची पेन्शन बंद करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसंच मेस्मा विधेयकाविरोधातही निषेध नोंदवण्यात आला. सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी टरबूज कापून त्याचं वाटप करून सरकारचा निषेध नोंदवला. जुनी पेन्शन आणि किमान वेतन मिळावं या मागणीसाठी राज्यभरातील कर्मचारी संघटनांनी बेमुदत संपाचं हत्यार उपसलंय. त्याला पाठिंबा देण्यासाठी मालेगावमध्ये आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीनंही मोर्चा काढला. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पंढरपूरमधील तुळशी वृंदावनमधील संत चोखामेळा मंदिराचा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला. या प्रकरणाची चौकशी करण्याची तसंच या ठिकाणच्या इतर संत शिल्पांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी आमदार समाधान आवताडे यांनी केली. डोंबिवली गुढीपाडवा स्वागत यात्रेचं यंदा अमृत महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यंदा नमा होमिओपॅथीमुळे हजारो पेशंट्स तर बरे झालेच आहेत, पण हजारो कुटुंबांना तुम्ही बरं करण्याचं पुण्य तुम्हाला मिळालं. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. सुमारे 75 चित्ररथ सहभागी होतील. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित असतील. देहूत संत तुकाराम महाराजांचा सदेह वैकुंठ गमन सोहळा पार पडला. त्यानंतर आता सोहळा समाप्ती सप्ताह सुरू झालाय. त्यासाठी वैकुंठ स्थान मंदिरातून पालखी पादुकांचं प्रस्थान झालं. यावेळी संत तुकोबारायांच्या पादुकांची पूजा करून त्या पालखीत ठेवण्यात आल्या. ही पालखी देहूच्या मुख्य मंदिराकडे निघाली. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील आंबागड इथल्या किल्ल्याची दुर्दशा झाली, मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप गडप्रेमींनी केलाय. 300 वर्षांपूर्वी गोंड राजा बख्त बुलंदशहाने हा किल्ला बांधला, तर इंग्रजांच्या काळात इथं काही महत्वाचे राजकीय कैदीही ठेवण्यात आले. सध्या हा किल्लाच शिक्षा भोगतोय. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नाथषष्ठी निमित्तानं पैठणला भेट दिली. यावेळी त्यांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला, सोबतच वारकऱ्यांची भगवी पताका हाती घेत तालही धरला. अयोध्येत राम मंदिर उभारण्याचं काम वेगात सुरू आहे. रामजन्मभूमी तीर्थ संस्थानचे महासचिव चंपत राय यांनी मंदिराच्या कामाचे व्हिडिओ ट्विट केले आहेत. जानेवारी 2024 राम मंदिर भक्तांसाठी खुलं होणार आहे. चंपत राय यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये राम मंदिराच्या बांधकामातले काही खांब उभारलेले दिसत आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे जी चोवीस.